आता खबरो विस्तारान. भाजपाचे राष्ट्रीय संयुक्त सचिव BL संतोष हांच्या बरोबर भाजपाच्या मंत्री आमदारांची शेनवारा बसका जाली. मायनिंग संदर्भात आनी भाजपाचे फुडारपण ह्या विशीं ह्या बसकेंत चर्चा जाली. सरकारा बाबतींत पसरपी अफवांक जनतेन भुलचें न्हय, ह्यो वाऱ्यावयल्यो खबरो म्हण मंत्री आमदार उलयल्यात. RDX गोवा खातीर पणजेच्यान चीफ रिपोर्टर कॅन्झल रॉड्रिगीस आनी गौतम शिरोडकार. बी संतोषी हे आमचे संघटन प्रभारी आसात, सहसंघटन मंत्री भारताचे पार्टीचे ते आज आयले आनी पार्टीच्या ह्या सगळ्या विषयाचेर चर्चा झाली. पार्टी कशी बरोबर पार्टी खातीर कार्यक्रम फुडले एप्रील पर्यंतचे कार्यक्रम तय झाले, फिक्स झाले आनी त्या पद्दतीन सगळे प्रमुख कार्यकर्ते आमदार मंत्री हांच्या सगळ्याचो एक एक कॉन्स्टिट्युशन प्रवास घेऊन तातूंतल्यान ठरले. जेव्हा तुम्ही ऑर्गनायझेशनल मॅटर्स आणि पार्टीचे म्हणलं, इज इट प्रिपरेशन फॉर 2017-19 लोकसभा? आमचे रुटीन इलेक्शन इज अ पार्ट ऑफ देम, परंतु हे रुटीन जे म्हणजे किंवा काहीच नसताना महिना दोन वेळा दोन वेळ बसतात बसतात असं ऑर्गनायझेशन. ओके, CM-च्या सध्या US-ात ट्रिटमेंट चालू हा, तेजेर किती अपडेट झाल्या? जरूर, आमकां जी ताजी आतां रिसेंट हे आसा जे उपचार करतात ताका बरो रिस्पॉन्स मेळटा. आज म्हणजे इवन डायजेशन सिस्टम सुद्दां बरी सुदारल्या आनी ते स्वता आतां जो ताका जेवण घेवन घालून दितात आनी बरी बसतात, रियॅक्ट करतात, उपचार करतात ताका रियॅक्ट करतात. दुसरो सर मायनिंगेचो इशू आसलेलो, फाल्यां मायनिंगेचो विशय आसा खास ह्या विशया खातीर. पार्टी म्हणून आमी ह्या संदर्भांत सगळे तरेचे प्रयत्न चालू दवरले आनी ते विशया खातीर खास 20 तारखेक नितीन गडकरी येतात आनी सगळ्या स्टेक होल्डर कडेन ताची चर्चा जातली, तो कार्यक्रम मेळटलो आनी त्या खातीर फाच्या प्रेस प्रेस सगळे एक असो बोवाळ चल्ला की पार्टी लिडरशीप चेंज जाता किंवा आनी कितें तेजेर कितें डिस्कशन जाता? मान्य हे आसा मान्य मुख्यमंत्री जे आसात ते रिकवर जातात, ह्यो गोश्टी परत ते बरे हेल्थ जावन परत गोंयान बेगीन कामाक लागतले अशी आमी अपेक्षा. मायनींग उरली आनी गडकरी येता न्ही, ते सगळें सांगता. आमदारांनी सांगले मायनींग सुरू जावपाक जाय, मायनींग सुरू जावंक जाय एनी हांव वॉट एवर इट इज. आनी गोवा ही स्पेशल केस धरची, डोंट कंपेर गोवा वीथ अदर स्टेट्स. सगळे वता ना विशय सकाळीं येवन गेलो कालूच सी बाकी सगळे आनी ऑप्शन बेगीन करा कितें म्हटलें ऑप्शन एक तर ऑप्शन आनी जर आमची गोंयची जर म्हणजे हे लिजा जर आमच्या कडेन उरोवंक जाय कळ्ळें तुका जाल्यार इट शूड बी अ कॉर्पोरेशन. संतोष जी हॅज पेशंटली हर्ड आवर ऑल द मायनिंग बेल्ट MLAs एज वेल एज वी हॅव शोन दॅट ऑल द 40 कॉन्स्टिट्युएन्सीज वील बी अफेक्टेड. इट्स नॉट ओन्ली द मायनिंग बेल्ट MLAs, आमी आहा जे मायनिंग बेल्टा भायले आहा, कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी आसूं, म्हापशा कॉन्स्टिट्युएन्सी आसूं वो आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी एन्टायर गोंयचो लोक इफेक्ट जातलो. इट इज नॉट ओन्ली 70,000 पीपल, इट्स गोईंग टू बी 5 लाख पीपल हू वील बी अफेक्टेड. लिडरशीप इश्यू ऑल्सो वॉज डिस्कस्ड अँड द पार्टी MLAs ऑल द MLAs इन्क्लुडिंग द मिनिस्टर्स हॅव टोल्ड दॅट देर आर रुमर्स बिंग पुट a lot of people are talking, so BJP party will not go on rumors. Mr. Santosh was here with us with the general secretary and the primary of Goa, and we discussed that regarding the mining issue Nitin Gadkari will be coming and whatever legal points we have to put on a positive note to bring logical end, we are centering everything possible to get the matter resolved. मिटींग एक्चुली पार्टीची संघटन मिटींग आशिल्ली, सो दॅट आमचे जॉईंट सेक्रेटरी ऑफ पार्टीचे संतोष जी आयले ताच्या बरोबर डिस्कशन आशिल्ले. तर गोंयांत सध्या आशिल्लो मायनींग सिनारियो ताचेर डिस्कशन आशिल्लें, सो दॅट स्पेशली हांव फाटले कितले दीस ह्या विशयाचेर कारण म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन म्हाका मायनींग पूर्णता लागता, ताच्या खातीर हांव जरी म्हणजे बींग अ स्पीकर हांव डायरेक्ट रस्त्यार येवंक शकना की बाबा तें जावपाक जाय तें म्हणून, बट मायनींग जावपाक जाय हो म्हाजो म्हणजे चालू जावपाक जाय. आय एम नॉट अगेन्स्ट ऑफ ऑप्शन अशें ना म्हजें,
मायनींग चालू जावपाक जाय. शेवटी इन द इंट्रस्ट ऑफ पीपल, म्हज्या लोकांच्या सगळ्या इंट्रस्टान म्हाका मायनींग चालू जाल्लें जाय. आनी ताज्या खातीर फाटले म्हणजे जे दिसाच्यान सुप्रीम कोर्टाची ऑर्डर येयल्या ते दिसाच्यान आयज पर्यंत वेगवेगळ्या बाबतीत ज्याचे कडेन उलोवपाक जाय, ज्याचे कडेन प्रयत्न करपाक जाय, ताचे कडेन एफर्ट्स घालपाक जाय. सेक्रेटरी जो संघटनेचो सेक्रेटरी आशिल्लो वी संतोषजी तो येयल्लो आनी आमचे एक ऑलमोस्ट 1.5 ते 2 वरां मिटींग जाली. आनी आमचे आउट ऑफ 14 लेजिस्लेटर आमी 12 जाण आशिल्ले. तितूंत सगळ्यांचे मनां आपणाची मांडली मायनिंगचे इशू कित्याक आनी कित्याक गोवर्मेंटाचो इशू. आनी सगळ्यांनी मागले की ऑनरेबल चीफ मिनिस्टर बेगीन येवचो आनी एडमिनिस्ट्रेशन कशें चलपाक जाय तें. तितूंत म्हाका दिसता मेन मुद्दो म्हणल्यार 20 तारखेची जी मिटींग आसा नितीनजी गडकरी येवपाचो आहा, ताका कशें कितें आमचें म्हणणें आसा तें आमी लॅजिस्लेचर मांडलां आनी तेणें पार्टीकूय कळोवपाक जाय, अमित शाहजी आनी बाकीचे प्रायम मिनिस्टर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर कळोवपाक जाय कितें सेंटिमेंट गोंयचें कितें आसा तें. आनी ते कडेन सगळे आमी डॉक्युमेंट दिल्या, बाकीचे सगळे कितें दिवपाचें दिलां. आतां 20 तारखेर आमकां जो नितीनजी गडकरी येता तितूंत तें मिटींग आमी थारायता पार्टीचे मार्फत की रिप्रेजेंटेशन तांकां दिवपाक पुरो गोवर्मेंट सेंट्रल मिनिस्ट्री. आमी रिक्वेस्ट केला की हर्षवर्धन मिनिस्टर फॉर एनवायरमेंट MOF तसोच मायन्स मिनिस्टर तोमर बाबू येवचो म्हण. पूण मे बी आतां जर येना जाल्यार आनीक 2 दिसान ते येतले. पूण आमी आतां गडकरी साहेब जो येता आमचो ताका रिप्रेजेंटेशन दिवपाक आमी टायमींग फिक्स केला, म्हणजे 11:30 जे आसा आमचे मायन ओनर्स रिप्रेजेंटेटीव दितले.